नमस्कार, मी शगुफ्ता शेख स्वागत करते तुमचं पोलीसनामामध्ये. अरबी समुद्र व लगतच्या लक्षद्वीप बेट समूह ते महाराष्ट्रात किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय, त्यामुळे संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्रात आज सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. सकाळपासूनच पुणे, मुंबई, नाशिकसह कोकणातील अनेक ठिकाणी पाऊस कोसळतोय. पुढील 3 दिवस पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय. गुजरातसह उत्तर महाराष्ट्रात आज जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात आज जास्तीत जास्त ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, नाशिकमध्ये जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. उद्या मात्र फक्त उत्तर महाराष्ट्रात पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणेकरांसाठी पुढील 4 दिवसांचा हवामान खात्याचा अंदाज जाणून घेऊयात. पुण्यात आज मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत असला तरी घाट भागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. पुण्यात पावसाबरोबर जोरदार वारे वाहण्याची शक्यता देखील नोंदवण्यात आली आहे. उद्या 2 डिसेंबरला पाऊस कमी होईल, परंतु वातावरण ढगाळ राहील. मात्र संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाऊस कमी होईल. पुढील 48 तासात कमाल तापमानात तफावत होऊन वातावरणात गारवा निर्माण होईल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं. महाराष्ट्र राज्याच्या हवामानाचा अंदाज आपण बघूयात. सध्या जो हवामानात बदल झालेला आहे तो साऊथ ईस्ट आणि ईस्ट सेंट्रल अरबी समुद्रावर वरच्या स्तरात असलेल्या कमी दाबाच्या अप्पर एअर साइस्टरमधून एक द्रोणिका रेखा उत्तर महाराष्ट्रापर्यंत आलेली आहे, त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या हवामानात बदल झालेला आहे. याच्या आधारे राज्याच्या 4 उपविभागांचे पूर्वानुमान या प्रकारे आहे. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात आज जास्तीत जास्त ठिकाणी मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता आहे. पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. उद्या राज्यात फक्त उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. पुण्यातलं आपण 4 दिवसात पुढील काही दिवसाचं हवामानाचा अंदाज बघूया. पुण्यात आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे आणि परिसरातील हवामानाचा अंदाज. आज आकाश मुख्यतः ढगाळ राहून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर काही वेळा जोरदार वारे वाहू शकतात. उद्या 2 डिसेंबरला पाऊस कमी होईल आणि दुपारपर्यंत आकाश ढगाळ राहील, तर संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहून ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 3 डिसेंबरपासून पाऊस कमी होईल, त्यानंतर परत आकाश मुख्यतः निरभ्र राहील. पुढील 48 तासात कमाल तापमानात तफावतीमुळे दिवसभर थंडीचा अनुभव पुणेकरांना येईल. आमच्या वेबसाईटवर वेळोवेळी तुम्ही हवामानाची अपडेट पाहू शकता. तर पुणेकरांनो, सध्याचे वातावरण बघता रेनकोट आणि स्वेटर दोन्ही सोबत ठेवलेलंच बरं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा पोलीसनामा.